ये बिल्डिंग है पूल साइड। Hey, what's up guys? This is Yash Parab and welcome to my YouTube channel. आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेसिफिकली मराठीमध्ये असणार आहे आणि आज आपण चाललो आहे ठाण्याला। माझा भाऊ म्हणजेच चिन्मय यांनी त्याचं घर घेतलेलं आहे नवीन आणि तिथे मी पहिल्यांदा जाणार आहे। सो आपण बघूया त्यांनी काय आणि कसं त्याचं घर आहे। सो तो पण आज मला पहिल्यांदा दाखवणार आहे। एक्साइटमेंट लेवल भरपूर आहे। सो आता जाऊया आणि बघूया। आणि हा माझा दुसरा भाऊ तो पाटी आहे, त्याचं नाव आहे चंदन, चिन्मय आणि यश। ओके, सो आपण आपली जर्नी स्टार्ट करणार आहोत। आम्ही आता आहोत घाटकोपरमध्ये। आता घाटकोपरमधून आम्ही जाणार आहोत ठाण्यामध्ये। सो लेट्स बिगिन। प्रचंड जास्त ट्रॅफिक आहे। घाटकोपर टू विक्रोळी आम्हाला ऑलमोस्ट एक तास लागलेला आहे आणि कळत नाही आहे की एक्झॅक्टली एवढं ट्रॅफिक का आहे। आज सॅटर्डे आहे, सेकंड सॅटर्डे आहे, तरी म्हणजे नॉर्मली आज तसं नीट बघायला गेलं तर आज ट्रॅफिक नसलं पाहिजे, बट आज आहे। काय बोलतो चिन्मय? आणि काम करू, विक्रोळीला कार पार्क करू म्युन्सिपॅलिटी। हबा 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 हबा, या बसवाल्यांचा स्वॅगच वेगळा आहे। मला कळतच नाही हल्ली आपण पुण्यात आहोत का मुंबईत आहोत। सो आता क्लीन रोड आलेला आहे आणि चिन्मय पळवतोय गाडी। चिन्मय हळू चालव, ठीक आहे? आपल्याला आपण आरामात पोहोचू पण आपल्याला जिवंत पोहोचायचं, ठीक आहे? सो हळू चालव, इट्स ओके। चंदन पोहोचणार आहोत ना आपण? काय माहिती, मला ट्रॅफिक बघून वाटत नाही की आज आपण पोहोचू, रात्र होईल पोहोचायला असं मला तर वाटतंय। अजूनपर्यंत आपण तिथेच आहोत जिथे अर्धा तास आधी आपण होतो। एक तास लागेल वाटत मला। त्यांना चिन्मय हेच वाटतं आपण ना बाईक जर घेऊन आलो असतो ना तर सर्वात बेस्ट झालं असतं। आतापर्यंत आपण ठाण्यात पोहोचलो असतो। बाईक नाही ना सध्या माझ्याकडे। अरे मी घेऊन आलो असतो ना यार, तू मला सांगायचं ना। ट्रिपली हा, बट आपण चंदनला ड्रॉप केलं असतं, आपण दोघं गेलं असतो। पण ठीक आहे, जाऊ द्या, आता चंदन आहे तर आपण असतो। पण ठीक आहे, आता आता गाडी घेतलीच आहे तर आता ठीक आहे, आता आम्ही एन्जॉय करतोय तसंही। बरोबर की नाही? तू एवढं अँग्री यंग मॅन लुक काय तुझा अचानक? काय ग्लेअर्स वगैरे घालून तू काय म्हणजे साध्य काय करायचा प्रयत्न? ग्लेअर घालून माझ्या भावना प्रकट नाही करायचं। काय, कुठल्या भावना? रागाच्या भावना। अच्छा, आजच सगळ्यांना बाहेर करायचं होतं। नाही नाही ते ठीक आहे, पण आता काय म्हणजे ठीक आहे यार, काय करणार? सॅटर्डे आज सुट्टी, आज काय म्हणजे आज प्लॅन वगैरे होता का दुसऱ्या काही? आज फक्त हाच आपला प्लॅन होता। तू मेसेज केलास म्हणून मी आलो लगेच, पण मग काय त्याच्या आधी काय होतं? तुला सांगायला हवं तर ट्रेन नाही तिकडे ये। अच्छा हा, मी तर आलोच नसतो, तुला तर माहिती ठाण्यावरनच पिकअप केलं असतं बरं। एकदम फास्ट आहे, एकदम स्मार्ट लोक आहे ना, फास्टॅगचा फायदा सगळ्यांना रे, क्या बात है। हा जरा इथे इथे जरा बघू ना, स्मार्टनेस जरा दाखवी ना। अरे वा, स्मार्टनेस काय काय म्हणतो चिन्मय? होता प्रत स्मार्टनेस भरलेला आहे आमचा। कोणामध्ये? मुंबईच्या मुलांमध्ये। अरे वा, ही तो बात आहे। पोहोचलो आहे फायनली बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये। सो एक्साइटेड चिन्मय? तू एक्साइटेड काय? मी एक्साइटेड आहे जास्त। यू हॅव टू बी एक्साइटेड ना, मी तर रोज बघतो। यस, सो चलो। पार्किंग फार स्पेशियस आहे रे। Thank you.
ही आहे बिल्डिंग आणि ही आहे पूल साइड. तिकडे शॉवर स्पेस आहे आणि हा तुमचा पूल आहे आणि पुढे किड्स पूल आहे थोडा. आता सॉरी जिम है. आणि हा आहे किड्स एरिया. सो या किड्स एरियामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी प्रॉपर असं प्लेइंग एरिया बनवला आहे जिथे तुम्ही तुमची लहान मुलं जर असतील तर ती तिथे बसून खेळू शकतात प्लस बाकीच्या देखील गोष्टी एन्जॉय करू शकतात. इथे टी व्ही देखील आहे भरपूर. इथे तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकता. आणि अरे चिन्मय यार काय बाप जागा बनवली आहे ना यार ही. सो गाईज दिस इज अ क्लब हाऊस आणि तुम्ही बघू शकता माझ्या बाडी की टेबल टेनिस आहे की वेगळी गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथे खेळू शकता आणि मजा करू शकता. आणि त्याच गोष्टी आज आम्ही करणार आहोत. आज सॅटरडे आहे. आज पूर्ण दिवस आम्ही आज मजा करणार आहोत इथे. आय एम सो एक्साइटेड. सो पुढे पुढे बघत राहा. हाँ चिन्मय क्या बात है. हैदराबादी बिरयानी पॉपकॉर्न चिकन लार्ज चिकन बिरयानी एंड जिंगा बर्गर. जस्ट आम्ही डॉक्टर स्ट्रेंज बघून आता बाहेर आलो. खूप भारी पिक्चर होता आणि सगळ्यात भारी म्हणजे काय होतं बघायचं आमचे पॉपकॉर्न. मूवी संपलाय 400 रुपयाचे पॉपकॉर्न घेतले पण ते संपले नाही तो आता ते घरी येऊन जातो. चिन्मय हाउ इज द मूवी. मूवी खरंच छान होता. बेनेडिक्ट कंबरबॅचने चांगली ॲक्टिंग केली आहे. स्टोरी लाईन थोडी बेटर होऊ शकली असती. लाईक आधीचे जसे डॉक्टर स्ट्रेंजचे मूवी असायचे हा पण चांगला आहे. तुम्ही डेफिनेटली बघा. मला थोडा अजून बेटर होऊ शकला असा असता असं वाटतं बट पर्सनल चॉईस. सो डेफिनेटली वॉच इट. गुड मॉर्निंग गाईज. आज संडे आहे आणि काल रात्री आम्ही ऑलमोस्ट 3 वाजले घरी यायला आणि आम्ही येऊन झोपलो. काही एनर्जी उरली नव्हती आणि मला व्लॉग एंड करायचा होता तर म्हटलं आज मॉर्निंगमध्ये करूया. सो येस आता जस्ट उठलो आहे. आता वाजले आहेत 11 आणि आता पूर्ण दिवसाची सुरुवात होणार आहे. सो हा व्लॉग आता मी संपवतो. नंतरच्या पुढच्या व्लॉगमध्ये आपण भेटूया आणि भरपूर गोष्टी आपल्याला अजून डिस्कस करायच्या आहेत. सो स्टे ट्यून गाईज आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चिन्मय सबस्क्राईब करायचं की नाही. हां ओके सो गाईज प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि सपोर्ट करा आणि शेअर पण करा. सो बाय अंटिल नेक्स्ट टाइम.